तर राज्य अंधारात जाणं हे महाविकास आघाडीला परवडणारं नाही. महावितरण हा राज्याचाच भाग असल्याचं मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय. तसंच युतीच्या काळामध्ये वसुली न केल्यामुळं 60 ते 65 हजार कोटी थकबाकी झाल्याचंही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचं युतीच्या शासनाच्या काळामध्ये वसुली न केल्यामुळे जवळजवळ 60-65 हजार कोटी रुपयांची थकबाकी या महाराष्ट्र राज्य वितरणाची थकलेली होती. आणि त्यामुळं अनेक वेळेला नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोळशाला सुद्धा पैसा नाही अशा पद्धतीच्या व्यथा मांडलेल्या होत्या. आणि त्यांचं कर्ज सुद्धा आता काहीतरी बँकांनी कमी केलेलं आहे, त्यामुळे त्याला अंतर झालेलं आहे.